तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सोयाबीनची लागवड करू इच्छित असाल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या व्हिडिओमध्ये भरपूर एक टोटल आपण उन्हाळीमध्ये सोयाबीनची लागवड कशा पद्धतीने करावी, आपलं एकंदरीत नुकसान कशा पद्धतीने होऊ शकतं आणि त्याच्यासोबतच आपण कोणतं वाण निवडावं, कशाप्रकारे खत व्यवस्थापन करावं आणि योग्य लागवड कधी करावी, त्याच्यासोबतच आपली जमीन कशी असणं गरजेचं आहे, तर या सर्व मुद्द्यांसंदर्भात या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपण उन्हाळ्यामध्ये सोयाबीनची लागवड कोणत्या टायमाला करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर उन्हाळ्याचा जर विचार केला तर सोयाबीनला फक्त एकच प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तो म्हणजे आपल्या उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढू शकतं, जे तापमान आहे ते वाढू शकतं आणि त्याच्यामुळं आपल्या सोयाबीनची कदाचित फुलगळ वगैरे तिथे होऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला जे कमी कालावधीमध्ये सोयाबीनचं येणारं वाण तिथं लागवडीसाठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपण जर विचार केला तर जानेवारी महिन्यामध्ये जे तापमान वगैरे असतं तर ते प्रमाणात असतं, कमी प्रमाणात असतं, तर अशा टायमाला आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त 15 जानेवारीपर्यंत उन्हाळी सोयाबीनची लागवड करून घेणं तिथं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, आपण जमिनीची निवड कशा पद्धतीने करावी. मित्रांनो, ज्या पद्धतीमध्ये आपण पावसाळ्यामध्ये सोयाबीनची लागवड करतो आणि मध्यम व काळाटेची जमीन निवडतो, तर अशा स्वरूपाची जमीन निवडणं तिथं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची लागवड करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं तिथं गरजेचं आहे की सोयाबीन पेरणी करताना किती खोलपर्यंत पेरणी करणं गरजेचं आहे. फक्त 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत जास्तीत जास्त सोयाबीन पेरणी करताना खोली वापरावी. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर आपली साधी जमीन असेल तर पाणी व्यवस्थापन तिथं योग्य टायमाला करणं गरजेचं आहे, कारण उन्हाळ्याचा टाईम असतो आणि जर पाण्याचा थोडंफार तुटवडा जर तिथं भासला तर कदाचित तुमच्या सोयाबीनमध्ये मर रोग वगैरे येऊ शकतो आणि कदाचित तुमचं सोयाबीनचं तिथं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, पेरणी करताना 2 ओळीमधलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडामधलं अंतर कमीत कमी 10 किंवा 5 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही तिथे ठेवू शकता. मित्रांनो, आपण एक सरासरी जर बी लागवड करण्याचा जर विचार केला तर 25 ते 30 किलो बियाणं प्रति एकरासाठी आपल्याला पेरणी करताना तिथे वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्नाचा जर विचार केला तर तो म्हणजे खत व्यवस्थापन. मित्रांनो, मी तुम्हाला खूप साऱ्या वेळा सांगितलं, जे डाळवर्गीय पिकं आहेत, तेलवर्गीय पिकं आहेत, त्यांना जे आपण ज्याला गंधक म्हणतो किंवा सल्फर म्हणतो या खताचासुद्धा तिथं वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही 12-32-16 DAP किंवा 20-23 यांसारख्या खतांचा बेसल डोसमध्ये पेरणी करताना वापर करू शकता. प्रति एकरासाठी 70 ते 75 किलो तुम्ही कोणत्याही खताचा वापर करा, त्याच्यामध्ये एकरी 10 किलो गंधक किंवा आपण ज्याला सल्फर म्हणतो तर या खताचा निश्चितच वापर करा. फक्त पेरणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जानेवारी महिन्याच्या एक सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सोयाबीनची पेरणी करणं तिथं गरजेचं आहे, कारण सोयाबीन हे पीक पावसाळी पीक आहे आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर पाणी व्यवस्थापन योग्य टायमाला होतं, त्याच्यानंतर जे टेम्परेचर राहतं, वातावरणामधलं जे तापमान राहतं तर ते 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं आपण जर विचार केला तर फुलधारणा वगैरे होण्याच्या टायमाला सोयाबीनसाठी योग्य टेम्परेचर असणं तिथं खूप गरजेचं राहील. शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो, वाण कोणतं निवडावं, व्हरायटी कोणती निवडावी. मित्रांनो, असं उन्हाळ्यासाठी स्पेशल कोणत्याही व्हरायटी डेव्हलप झालेली नाही आहे. काही राऊरी युनिव्हर्सिटी, परभणी युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिट्या किंवा विद्यापीठाने वेगवेगळ्या वाणं विकसित केलेलं आहे, त्यापैकी तुम्ही कोणतंही वाण निवडा, फक्त कमी कालावधीचं वाण निवडा. त्यातली त्यात फुले संगम हे वाण आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळून देताना पाहायला मिळतं, तर त्याचा वाणाचा निवड करा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये त्याची लागवड करणार आहे तर त्या वाणाचा तुटवडा भासणार नाही आणि एकंदरीत तुमच्या उन्हाळ्यामध्ये सोयाबीन लागवड केल्याचा फायदा होईल. तो फायदा म्हणजे तुम्हाला सहजासहजी जे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनची लागवड करताल त्यावेळेस वाण उपलब्ध होईल, बियाणं उपलब्ध होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असेल तर